सोलापूर शहरात सोमवारपासून लहान मुलांच्या म्हणजेच जेई लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. लहान गटातील मुलांना शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं असून एकूण 1,80,000 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. लस दिल्यानंतर काही मुलांना ताप येणं किंवा अन्य त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन लसीकरणानंतर काही काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे. महानगरपालिकेनं शहरात सर्व शाळांमध्ये जाऊन हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं असून यासाठी सहकार्य करावं असं आवाहन पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी केलंय. केंद्र शासनाच्या आलेल्या गाईडलाईन्सनुसार सोलापूर महापालिकेच्या वतीने आज पहिला कोवॅक्सिनचा जो 15 ते 18 वर्षातील युवकांना जो काही लस द्यायची होती त्याची सुरुवात सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी करण्यात येत आहे. आज आपण रेल्वे हॉस्पिटलमध्ये इथं 200 मुलांना कोवॅक्सिनचा जो पहिला डोस आहे ज्याची आत्ता जस्ट सुरुवात झाली. या ठिकाणी आमचे डॉक्टर आनंद कांबळे साहेब आहेत, CMS मॅडम आहेत, WHOचे आमचे डॉक्टर्स आहेत, MOH आहेत आणि आमचे सर्व स्टाफ आणि डॉक्टर्स आहेत. मुलांना की डोस घेतल्यानंतरच्या ज्या काही 4 बेसिक की आहेत ते पण सांगण्यात आले आहेत की डोस कोणता आहे, काय काळजी घेतली गेली पाहिजे या संदर्भात पण गाईडलाईन्स केलेलं आहे आणि युवकांचा खूप मोठा प्रतिसाद सोलापुरात मिळतोय आणि लवकरच 15 ते 18 वर्षातील सर्व युवकांचं लसीकरण होईल.